उन्हामध्ये रस्त्यामधून जाताना उसाची गाडी दिसली की आपली पावलं आपसुकच तिकडे वळतात उसाचा मस्त थंडगार रस पिण्यासाठी. पण काही जणांसाठी उसाचा हा रस त्रासदायक ठरू शकतो, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. आयुर्वेदामध्ये फक्त रोग आणि त्यांचे उपचार इतकंच सांगितलेलं नाहीये, तर आपले जे आहार आहे, आपण जे खातो, त्या सगळ्या पदार्थांचे गुण देखील सांगितलेले आहेत. उसाचा रस म्हणजेच इक्षुरस हा मधुर रसाचा, शीतवीर्याचा आणि मधुर विपाकी आहे. तो गुरु आणि स्निग्ध आहे आणि त्यामुळेच तो वातपित्ताचं क्षमन करणारा आहे आणि कफ वाढवणारा आहे. इक्षुरस हा सरो गुरु हु स्निग्ध बृहण कफ मूत्र कृत, म्हणजेच उसाचा रस आहे तो सर म्हणजे मल निस्सारण करणारा आहे, गुरु म्हणजे पचायला थोडा जड आहे, स्निग्ध बृहण म्हणजे धातूंचं पोषण करणारा, तुमचं शरीराचं पोषण करणारा आहे, आणि कफमूत्रकृत म्हणजे कफ वाढवणारा आणि मूत्रल असं सांगितलेलं आहे. मग उसाचा रस कोणी सेवन केला पाहिजे? तर अर्थातच ज्यांना वातपित्त विकार आहेत, कारण तो वातपित्त शामक आहे. ज्यांना पित्ताचे विकार आहेत, ज्यांना दाह आहे, ज्यांना अंगामध्ये खूप जळजळ होत आहे, मूत्रदाह होत आहे, कारण उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना उन्हाळे लागतात, लघवीला जळजळ होते, अशा लोकांनी, ज्यांना पित्ताचे विकार होत आहेत अशा लोकांनी उसाचा रस आवर्जून प्यायला पाहिजे. ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी उसाचा रस आवर्जून प्यायला पाहिजे. उसाचा रस ऋष सांगितलेला आहे, म्हणजेच काय तर वीर्य कर आहे, स्पर्म काउंट वाढवणारा आहे. त्यामुळे ज्यांचा स्पर्म काउंट हा कमी आहे, लो स्पर्म काउंट आहे, त्यांनी उसाचा रस प्यायला पाहिजे. तो मूत्रल आहे, इक्षोहो मूत्रजनना हा, म्हणजेच काय तर उसाचा रस हा मूत्र प्रवृत्ती वाढवणारा आहे, मूत्रल आहे. त्यामुळे ज्यांना कावळ झालेली आहे, मूत्रविकार आहे, अशा रुग्णांनी उसाचा रस हा आवर्जून सेवन केला पाहिजे. पण उसाचा रसाचे हे फायदे मिळण्यासाठी तो विशिष्ट काळामध्ये सेवन केला पाहिजे. मग कुठल्या काळामध्ये हा सेवन करायचा? तर जो पित्त काळ सांगितलेला आहे, म्हणजे सकाळी 10 ते 12 या काळामध्ये जर तुम्ही उसाचा रस सेवन केला तर तो जास्त हितकर आहे. कारण भुक्ते वात प्रकोपनहा, म्हणजेच काय तुम्ही जेवणानंतर जर उसाचा रस पित असाल तर तो वाताचा प्रकोप करतो, वात वाढवणारा ठरतो. त्याबरोबरच उसाचा रस हा पचायला जड असतो, त्यामुळे जेवणानंतर जर तुम्ही तो पित असाल तर तुम्ही अगोदरच जेवण खाल्लेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही जड उसाचा रस पित आहात, त्यामुळे तुम्हाला त्रास हा होऊ शकतो. त्यामुळे उसाचा रस आहे तो पित्त काळामध्ये घ्यायला सांगितलेला आहे. उसाचा रस कोणी घ्यायचा ते आपण बघितला, कोणत्या काळामध्ये घ्यायचा ते बघितला, पण त्याबरोबरच तो कशा पद्धतीने घेतला आहे ते देखील महत्वाचं आहे. दंतपीडिता हा शर्करा समहा, म्हणजेच काय तुम्ही दाताने चावून चावून जर उसाचा रस पिताय, तो ग्रहण करताय, तर तो शर्करा सम आहे, म्हणजे गोड आहे, आणि तरच त्याचे हे सगळे फायदे तुम्हाला मिळू शकतात. किंचित काल विधृत्याच विकृत याती यांत्रिक हा, म्हणजेच काय किंचित काल तुम्ही उसाचा रस काढून ठेवून जर थोड्या वेळाने जर पित असाल तर तो पिण्यासाठी योग्य नाही आहे, त्याचे गुण हे बदलतात. म्हणजे उसाचा रस हा तुम्ही ताजा ताजा पिला पाहिजे. विकृतम याती यांत्रिक हा, म्हणजेच काय तर तुम्ही यंत्रामधून काढलेला, मशीनमधून काढलेला जो रस आहे तो विकृत होतो, म्हणजे त्याचे गुण हे बदलतात. तो विदाही गुरु आणि विष्टंभी सांगितलेला आहे, म्हणजेच तो दाह वाढवणारा, तो दाहाचं शमन करत नाही तर तो दाह वाढवतो, तो गुरु तो पचायला अजून जास्त जडवतो, आणि विष्टंभी म्हणजे मलबद्धता करणारा आहे. त्यामुळे तुम्ही जर उसाचा रस एखाद्या विशिष्ट कारणासाठी पित असाल, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला कावीळ झाली आहे, तुम्हाला कावीळ कमी करायची आहे म्हणून तुम्ही उसाचा रस पिताय, तुम्हाला लो स्पर्म काउंट आहे म्हणून तुम्ही उसाचा रस पिताय, तुम्हाला खूप अंगामध्ये जळजळ होते, मूत्रदाह होते म्हणून तुम्ही उसाचा रस पिताय, तर तुम्ही जर तो यंत्राने काढलेला, मशीनद्वारे काढलेला जर पित असाल तर तुम्हाला त्याचे आरोग्यदायी हे फायदे मिळणार नाही, तर तुम्हाला त्रास हा होऊ शकतो, कारण तो विदाही गुरु आणि विष्टंभी गुणाचा सांगितलेला आहे. बऱ्याच जणांकडून मी ऐकलं आहे की उसाचा रस हा उष्ण आहे, पण उसाचा रस हा उष्ण नसून तो शीतवीर्याचा आहे, मधुर विपाकी आहे, परंतु आपण तो व्यवस्थित पद्धतीने जसा घ्यायला पाहिजे तसा घेत नसल्यामुळे त्याचे जे गुण आहे ते बदलतात. तो विदाही होतो, म्हणजे तो दाह वाढवणारा होतो, पित्त वाढवणारा होतो, आणि मग त्याचा त्रास हा होऊ शकतो.
बऱ्याच वेळेला दाताच्या काही समस्यांमुळे काही कारणांमुळे आपल्याला तो असं चावून चावून खाणे हा शक्य नसतो. अशा वेळेला आपण थोडासा प्रॅक्टिकल अप्रोच वापरू शकतो की तुम्ही घरी स्वतः ऊसाचा रस करू शकता. तुम्ही ऊस आणून त्याचा वरचा भाग आहे तो काढून टाकायचा, खालचा मुळाकडचा भाग आहे तो काढून टाकायचा, ती त्याची जाड स्किन आहे ती काढून ऊसाचे छोटा छोटे तुकडे करून ते तुम्ही मिक्सरमध्ये त्याचे ग्राइंड करून तुम्ही ऊसाचा रस हा घरी स्वतः बनवू शकता आणि ताजा ताजा पिऊ शकता. विशेषतः तुम्ही जर कुठल्या तरी कारणासाठी जर तो पीत असाल तर स्वतः घरी काढून तुम्ही जर ताजा ताजा पिला तर त्याचे तुम्हाला खूप चांगले फायदे मिळतील, त्याचे आरोग्यदायी गुण तुम्हाला त्याच्यातून मिळतील. उसाचा रस आहे तो कफकर सांगितलेला आहे, कफ वाढवणारा सांगितलेला आहे. आणि आत्ताच मी वसंत ऋतुचर्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे की वसंत ऋतू हा कफाचा प्रकोप काल असतो, या काळामध्ये कफदोष हा वाढलेला असतो. त्यामुळे जर उसाच्या रसामध्ये तुम्ही जर आलं आणि लिंबू हे टाकून जर पिलं तर त्याचा त्रास हा तुम्हाला कमी होतो आणि तो तेवढा कफ वाढवणारा राहत नाही, तुलनेने त्याचा त्रास हा तुम्हाला कमी होतो. उसाचा रस कोणी कोणी घ्यायचा कसा घ्यायचा ते आपण बघितलं, पण काही जणांनी हा उसाचा रस घेऊ नये, त्यांचा त्यांना त्रास होऊ शकतो. असं कोण आहेत तर ज्यांना कफविकार आहेत, जे कफ प्रकृतीचे आहेत. कफविकार म्हणजे यामध्ये काय काय येतं तर ज्यांचं वजन जास्त आहे, जे स्थूल आहेत, ज्यांना मधुमेह आहे, ज्यांना त्वचा विकार आहेत, ज्यांना कफाचा वारंवार त्रास होतो, अशा रुग्णांनी उसाचा रस हा पिऊ नये, त्यांना त्याचा त्रास हा होऊ शकतो. उसाच्या रसाचे तुम्हाला काय काय आरोग्यदायी फायदे आहेत ते कसे प्यायचे हे तुम्हाला मी सगळं मी सांगितलंच आहेत. तुम्ही जर तो योग्य काळी आणि योग्य प्रकारे जर पिला तर त्याचे सगळे आरोग्यदायी फायदे तुम्हाला मिळतील आणि त्याचा तुम्हाला फायदा हा होईलच. उसाचा रस हे उत्तम नॅचरल समर कूलन ड्रिंक आहे, पण जर तुम्ही तो योग्य प्रकारे जर ते घेत असाल तर. ही माहिती जर आवडली असेल किंवा गरजेची वाटली असेल तर तुमच्या नातेवाईकांनाही नक्की शेअर करा. तुम्हाला असे आहार विषयक आरोग्य विषयक व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी पावती आहे की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत किंवा गरजेचे वाटत आहेत. आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न हा नक्की करेन. आणि तोपर्यंत हेल्दी रहा आणि हॅप्पी रहा. नमस्कार.